नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मी ना आज तुमच्यासाठी घेऊन आले हे दोन मम्माअर्थचे प्रोडक्ट. तर हे आहे मम्माअर्थ बेबी मिल्क सॉफ्ट हेड टू टॉय ऑश, आणि मग याच्यात आहे ओट्स मिल्क अँड कॅलेंडुला. टीयर फ्री फॉर्म्युलामध्ये येतं, सर्टिफाईड टॉक्झिन फ्री आहे, मेड सेफ आहे, पीएच बॅलन्स आहे, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही हे बेबी जन्म झाल्यापासून वापरू शकता तिथून पुढच्या सगळ्या मुलांसाठी. तर 400 ml ही बॉटल येते, आणि ही बॉटल आपल्याला 429 रुपयाला भेटते. त्यानंतर 2 वर्षाची याची वॉरंटी आहे. त्याचा बेस्ट पार्ट म्हणजे तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत हे वापरू शकता. तुम्हाला बेबीला वेगळा शॅम्पू वापरायची गरज नाहीये, वेगळं साबण वापरायची गरज नाहीये, वेगळं लिक्विड वापरायची गरज नाहीये. सगळ्यासाठी तुम्ही हे फॉर्म्युला यूज करू शकता. आणि मी तर शिवायला मम्माचे हे सगळे प्रोडक्ट यूज करते. तर आत्ताच मी शिवायला हे पण वापरायला सुरुवात केलं, तर खूप छान रिझल्ट वाटला मला याचा. आणि छोट्या मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे, आंघोळ करायची म्हटलं ना ते खूप जास्ती क्रँकी होतात, खूप रडायला लागतात. आणि त्यात ना न्यू मॉम असेल तर खूप भीती वाटते, डोळ्यात साबण वगैरे गेली, त्यांना इरिटेट झालं, ते ना इचिंग व्हायला लागलं, तर आपण काय करायचं? तर हे ना टीयर फ्री फॉर्म्युला हा लिक्विड आपण तर म्हणजे मुलांना छान आंघोळ घालतो, त्रास न होऊ देता. पण तरी बाय चान्स चुकून जर कधी गेलं तर यांना त्यांना अजिबात काही इरिटेशन होणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक मॉमीनं हे जे स्पेशली न्यू मॉमीनं तर हे ट्राय केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आहे, जेंटल बाथिंग एक्सपिरियन्स देतात. आणि न्यू बेबी म्हटलं ना त्याची खूप स्किन नाजूक असते, आणि खूप आपण ते केअरफुली सगळं हाताळलं पाहिजे. मुलांना आधी बघितलं पाहिजे काय सूट होतंय काय सूट होत नाही, त्यानंतरच यूज केलं पाहिजेत. आणि मम्माचे सगळे प्रोडक्ट हे नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनवलेले असतात, केमिकल फ्री असतात, त्याच्यामुळे यांना तर काही त्रास होणार नाही. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्याचसोबत ना अजून एक मम्माचा हा नॅचरल मॉस्किटो रिप्लंट स्प्रे मी मागवलाय. तर काय झालं ना, आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळीकडे ना पाणी साठतंय, खूप असं चिकचिक आणि चिखल गंदगी सगळीकडे झाली आहे, आणि त्यांना ना मच्छर पण खूप खूप वाढलेत. आणि आता मला जायचंय भावाच्या लग्नासाठी शिरूरला, तर तिथं तर भयानक मच्छर आहेत, कारण त्यांचं घर ना जमिनीवर आहे, आम्ही तरी सेकंड फ्लोअरवर असल्यामुळे इथे एवढा मच्छरचा त्रास जाणवत नाही, आहेत पण कमी. पण शिरूरला ना एवढे भयानक मच्छर आहेत, दिवसा पण तेवढे, आणि मग रात्री तर विचारूच नका. त्याच्यामुळे म्हटलं हा एक स्प्रे असलाच पाहिजे मुलांसाठी, म्हणून चिकूसाठी आणि शिवायसाठी स्पेशली मी हा मागवलाय, मम्माचा नॅचरल मॉस्किटो रिप्लंट स्प्रे. तर आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळी यूज करताना ना तो शेक करायचा आणि त्यानंतर कपड्यावरती स्प्रे करायचा. आणि याची पॅकेजिंग बघा ना किती क्यूट आहे, किती सुंदर आहे. ही कॅप असून परत आत पण एक कॅप आहे. आणि मम्माचे सगळे प्रोडक्ट हे ट्रॅव्हल फ्रेंडली असतात, ते इझिली आपण कॅरी करू शकतो. आणि हा स्प्रे तर पर्समध्ये कुठेही जाऊन बसेल, तुम्ही कुठेही जात असाल तर पर्समध्ये टाकूनही नेऊ शकता. 100% नॅचरल ऑइल्सपासून हे बनलेलं आहे, डीट फ्री आहे, प्रत्येक वेळी शेक करून यूज करायचे. आणि तुम्ही ना हे बेबी 3 मंथ्सचा झाल्याच्या नंतर पुढच्या सगळ्या मुलांसाठी हे वापरू शकता. 100 ml बॉटल आहे, याची प्राइस आहे 299 रुपये. त्यानंतर हे पण 2 वर्षाची याला वॉरंटी आहे. त्यानंतर मेड सेफ आहे, सेफ फॉर इन्फंट्स. आणि हे 8 तासाचं आपल्याला प्रोटेक्शन देतं. प्रत्येक वेळी मुलांना तुम्ही कपड्यावर हे स्प्रे करू शकता. मुलं बाहेर खेळायला जात आहेत, स्कूलमध्ये जात आहेत, बाहेर कुठे जात आहेत, किंवा घरात पण मच्छर असेल तर तुम्ही हे शेक करायचं आणि जस्ट त्याच्या कपड्यावरती हे मारायचं. तर हे आपण मोठे पण यूज करू शकतो, जस्ट लाईक मी तुम्हाला दाखवते असं कपड्यावरती मारून. मी सकाळी पण शिवायला स्कूलला जाताना पाठवलं आणि संजयला तरी एवढं आवडलं, ते बोलतायत आमच्या ऑफिसमध्ये पण खूप मच्छर आहेत, मी नेतो मला दे, म्हटलं ठीक आहे घेऊन जावा तुम्ही. तर एकदम नॅचरल इन्ग्रेडियंटपासून हे बनलेलं आहे, याच्यात ॲक्वा आहे, सोयाबीन ऑइल आहे, कॅस्टर ऑइल आहे, सिलेंड्रला ऑइल आहे, त्यानंतर ऑरेंज ऑइल आहे, लेमन ग्रास ऑइल आहे, आणि सोडियम बेन्झाइट आहे. अशा सगळे छान छान इन्ग्रेडियंटपासून हे बनलेलं आहे. आणि याचा स्मेल पण ना
जास्त उग्र नाहीये, मुलांना अजिबात यानं इरिटेशन होणार नाही. लेमन ग्रासचा जसा स्मेल असतो ना, सेम तसा स्मेल आहे याचा, पण असा एकदम स्ट्रॉंग नाहीये. तर ज्यांच्याकडे मच्छर आहेत त्यांनी हा स्प्रे नक्की नक्की यूज करून बघा आणि मला तुमचा रिव्ह्यू माझ्यासोबत शेअर करा. 8 तासाच्या प्रोटेक्शनसाठी हे बेस्ट आहे. तर चला, 8 तासानंतर तुम्ही परत हे शेक करून यूज करू शकता. आणि हे दोन्ही प्रोडक्ट तुम्हाला भेटणार ममाआर्थच्या वेबसाईटवर. त्यासोबत आजकाल ममाआर्थचे सगळे प्रोडक्ट ना तुम्हाला जवळच्या सगळ्या शॉपमध्ये पण बघायला भेटतायत. तर कुठे कुठे तुम्ही पाहिलेत ते पण माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. आणि हे प्रोडक्ट तुम्हाला ममाआर्थच्या वेबसाईटवर, त्यासोबत अमेझॉन, पर्पल, नायका ह्या साईटवर पण भेटणार आहेत आणि फ्लिपकार्टवर सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट्स मिळणार आहेत ना. तुम्ही जर ममाआर्थच्या वेबसाईटवर ना हे प्रोडक्ट परचेस करत असाल, वेबसाईट आणि त्यांचं एक ॲप आहे त्याच्यावर ना, तर तुम्हाला मी माझा कुपन कोड देते, स्नेहल 2023. हा कुपन कोड यूज करून तुम्ही एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पण मिळवू शकता. आणि त्यांचं ॲप डाउनलोड केलं नसेल तर ममाआर्थचं ॲप डेफिनेटली डाउनलोड करा, कारण तिथे तुम्हाला रिसेंट त्यांचे न्यू लॉन्चेस, त्यानंतर काय ऑफर्स, काय सेल करत असतील ते, तर त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ॲप थ्रू भेटेल. आणि ममाआर्थचे प्रोडक्ट कोण कोण यूज करतं ते पण माझ्यासोबत कमेंटमध्ये कळवा. ममाआर्थचे सगळे प्रोडक्ट हे नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनवलेले असतात, केमिकल फ्री असतात. त्यासोबत ममाआर्थ हे प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड म्हणून फेमस आहे. हे एक इंडियन ब्रँड आहे आणि ममाआर्थचं एम आहे की 2025 पर्यंत त्यांना 1 मिलियन ट्रीज प्लांट करायच्यात. आणि ते आपल्या प्रत्येक ऑर्डरची लिंक एका प्लांटसोबत कनेक्ट करतात. आणि त्याचे जर तुम्हाला जिओ लोकेशन पाहिजे असेल तर ते आपल्याला ईमेल थ्रू त्याचं जिओ लोकेशन पण पाठवतात. मस्त आहे ना. कुठेतरी आपण स्वतःहून झाड लावत नाही, पण आपण त्यांच्याकडनं हे प्रोडक्ट यूज करून आपण पण नेचरला कुठेतरी हातभार लावतोय. आपल्या नावाचं कुठेतरी झाड आहे हे ऐकूनच किती मनाला सुकून भेटतं. तर चला, तर मग हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर केले नसतील तर तुमच्या मुलांसाठी हा स्प्रे तर आपण पण यूज करू शकतो. तर चलो, हा ना असं तुम्हाला दिसायला स्प्रे दिसला नसेल पण हा दिसताना पाण्यासारखा आहे, बट याच्यात ना ऑइल आहे. मी हे डायरेक्ट स्किनवर अप्लाय करत नाही, कारण स्किनवर सांगता येत नाही ॲलर्जी आहे नाही, आपण चेक केलं नाही. तुम्ही चेक करून यूज करू शकता, पण बेस्ट वे हा यूज करायचा की तुम्ही कपड्यावरती हा स्प्रे करायचा जस्ट लाईक असा. आणि बघताय ना तुम्ही, तुम्हाला दिसतंय ना असं पाण्यासारखं ते जाते. तर पण ते असताना ऑइल आहेत, मी तुम्हाला थोडंसं हातावर स्प्रे करूनच दाखवते. हे अशा प्रकारे आहे, थोडंसं ऑइल आहे ना त्याच्यात, त्याच्यामुळे थोडंसं ते ऑइली ऑइली वाटतं, बट ते थोड्या वेळात नॉर्मल होऊन जातं. तर लेमन ग्रासचं पूर्ण स्मेल आहे. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा आणि न्यू मामीसोबत हे प्रोडक्ट शेअर करा, किंवा तुम्हाला ज्यांना कोणासोबत शेअर करा वाटतं त्यांच्यासोबत शेअर करा. माझा कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला 20% डिस्काउंट पण भेटेल. तर चला, आजच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय एव्हरीवन. सगळ्यांनी मस्त राहा, खा प्या, एन्जॉय करा. बाय बाय.